नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत? मित्रांनो, आज आहे गणेश उत्सव, म्हणजेच आज गणपती बाप्पाचं आगमन आहे. आज आहे 7 तारीख आणि आज गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरोघरी गेलेले आहेत, बसलेले आहेत. आपण पण आपल्या घरी आज गणपती म्हणजे बसवायचा आहे. आया बसू का गणपती? गणपती बसवा, आपण पाळणं होतंय बघ. वाशाट मशाट खायचं नाही, सकाळ संध्याकाळ आरती करायला लागल. सकाळ संध्याकाळ आरती, हरळी आगाडा आणायचं, सकाळची आरती करायची, संध्याकाळी आरती करायची. करणं होतंय का बघा? करणं होत असलं तर गणपती बसवा, नसलं होत करणं तर नका बसवू. तू लक्ष्मी बसवणार आहे ना? हा बसू ना. मग आता मी गणपती बसवणार? आता लक्ष्मी आपल्या गावाकडे आहे, तू तिथे आणा गेला. तुला काय कुलूप निघलं नाही, कांदलं नाही ते लक्ष्मी. भावड्या म्हणलं मला फोन केला असता का ना त्यांनी, त्याला आत सांगितलं असते, एक गज घ्यायला आला असता, कुलपात अडकवा लावला असता, असं हेच कधी लग्न निघलं असतो कुलूप. म्हणला तिला आबादला निघलं नाही, म्हणलं मी कसा काढतो बघ कुलूप. आता म्हणलं तसं काय कुलूप म्हणून नको, चव घेऊन जा आणि चव कुलूप उघड आणि लक्ष्मी घेऊन ये. मग आज भावड्या जाणार आहेत, तर आज भाऊ जाणार आहे गावाकडे मोठी गाडी घेऊन, लक्ष्मीचं सगळं सामान वगैरे घेऊन येणार आहे. आणि लक्ष्मी त्या घरी बसवायच्या का इकडे? तिकडे भावड्या, भावड्याकडे बसवेल भावड्या लक्ष्मी. आणि आज मी गणपती बाप्पा आणायला जाणार आहे, आणि आज गणपती बाप्पा इकडे बसवायचा आहे आपल्याला. तर गणपती बाप्पासाठी आपल्याला इकडे डेकोरेशन वगैरे करायचं आहे, टेबल वगैरे मांडून इकडे छत वगैरे करायचं आहे, सगळ्या गोष्टी. आज दिवसभर आम्ही मस्तपैकी गणपती बाप्पा बसूया. ह्या वर्षी बसवलं, दरवर्षी बसवावं लागतं, एकदा बसावं लागेल. हा ना, आणि असं काही नाहीये. गणपती 3 दिवसात नाही का? अगे 1.5 दिवसाचा पण असतो. अगं 1.5 दिवसाचा पण असतो. शेणे आपण गावाला गेल्यावर 1.5 दिवसात येतो का माघारी? येतो का? जायला 1 दिवस, राहायला 1 दिवस. 3 दिवसाचा असतो गणपती. 3 दिवसाचा असतो. बरं 5 दिवसाचा तरी असतो ना? 5 दिवस. मग 5 दिवस, 7 दिवसाचा. मग 7 ला 10 ला काय? मग ते बसून 10 दिवसच बसव की? गणपती वर्षात एक देतो, मग त्याला 2 दिवस आणि 3 दिवस का? मग 10 दिवस का? 10 दिवस नियम आहे, तेवढं दिवस बसवलाच पाहिजे त्याला. ठीक आहे, मग आपण 10 दिवस गणपती बसूया आपल्या घरामध्ये. येऊ खाण्याला कोण पण करा नाही, खाण्याला वशात मशात काय? तर फक्त मी तिकडे अंडे आणून ठेवल्या, तीस 35 ती फक्त कुठं कोणाला तर द्या. फ्रीज मध्ये 10 दिवसात राहतं का? पिलं निघतात मग. आज खाऊन टाका गणपती यायच्या आधी. आज गणपती, आज संध्याकाळी पण आज गणेश उत्सव आहे. गणपती यायच्या सकाळ खायची. आता असं असतं कुठं? आता खायची आणि सगळ्या अंघोळ करायची गणपती. अगं गणपती सोंडणी आणलं सगळ्याला, माहिती का? यायच्या आधी सांगितलं, अजून यायच्या त्यांच्या गावाला गणपती. अजून कशाच काय गणपती? बाहेरनच मला इकडे यायचंच नाही. सोड अगा इरे वारे, तर अंडे वशात मशात खाता तुम्ही लका गणपतीच्या लक्ष्मीच्या टायमाला? तर कंट्रोल करायचं जरा थोडस. मग कोण खात? मी 10 दिवस कंट्रोल, मी अजाबात हात लावणार ना कशाला. हाय का नाही राधा? हाय का नाही राधा? आंघोळ केली का? अख्खा महिना पाळला. कोणी? श्रावण महिना. श्रावणाचा अख्खा महिना गेला बरोबर की नाही? श्रावण पाळा म्हणलं, आता श्रावण संपलाय, मस्त पै खावा, लगेच गणपतीचे टाकले. हा गणपती आले श्रावण. मग काय जर सोमवार पाळायचो मी? गेल्यावर सोमवार पाळायचो की मी? सोमवार पाळायचो का नाही पण? हा मग, हा मग गणपती आले, श्रावण गेला, गणपती गेले, नंतर आले नवरात्र. लय टाइम घट बसले. 15 दिवस खाय भेटते कशाचं? खाय भेटतो, खायासाठी जन्म घेतलाय का? देवाची सेवा कर, भक्ती कर, तरच देव तुम्हाला बघेल. तुम्हाला तुम्ही देवाला बघितलं तर हाय का नाही? जर तू मोबाईल ला बघितलं तर मोबाईल तुला बघेल, कळ का? सोड इकडं. आयरन बॅन बघतोय. काय चाललाय तुझा खेळ बाबू? ती पिवड्या लय खुश झाली आमची की आज गणपती बाप्पा येणार आहे. ती म्हणती मस्त पैकी डीजे लावायचा आणि इथं आपण डेकोरेशन करायचं आणि मस्त पैकी नाचायचं छोट्या बच्चा पार्टी. गणपतीच्या राजाला गणपतीचं गाणं म्हणाले होते.
गणपतीचं गाणं हा घेतलंय बनवून ते पण बनवायचंय. तर राधासाठी कृष्णासाठी गणपतीचं गाणं बनवून घेतलंय ते पण बनवायचं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, म्हणजे मी म्हणजे लहानपणी आम्ही घरी गणपती बसवायचो गावाकडे आणि इथं थांबय डीजे सॉंग मी बोलत असताना तुला बरं डीजे सॉंग येईल, कॅमेरा आणल्या गप्प पडतो की उंदरावने. वाचा. तर या वर्षी मी पहिल्यांदाच बारामती मध्ये गणपती आपण बसवलं का हे जाते आहे. तर आज या वर्षी मी पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसवणार आहे. तर आता तुम्हाला इकडं थोडस हे दिसत असेल काहीच नाही, पण इथं गणपती बाप्पा आता बसणार आहे. आपण इथं डेकोरेशन मस्त पैकी करणार आहे. तर आता आम्ही जाणार कुठं या साईडला कुठं कसं आहे आहे गणपती कोणी घर तोंड करून असत का असं नाही तर असा मग असा बसू आपण चालते. आता मी आहे किती मोठा आणू गणपती जेवढं जपल तेवढा एवढा आणला तरी चालतो ना त्याला काय एवढा नाही गणपती बर छत बीत त्याला ए आता दहा दिवस गणपती ठेव पण 10 जणांनी 10 दिवस वाटून घ्यायची कामं ठीक आहे. पहिल्या दिवशी आरती आईच्या हातून पहिला दिवस आहे तो बघायचा, दुसरा दिवस पूजा तू बघायचा, तिसरा दिवस तू बघायचा काय करायचं सगळं. एक दिवस आरती ही ती ओके, चौथा दिवस तू बघायचा राधू कृष्ण, पाचवा दिवस तू बघायचा, सहावा दिवस आपा, सातवा दिवस सागर, आठवा दिवस आठव्या दिवशी पिवडे. पिऊ तुझा काय अभ्यास स्वामी काय काय बघ पोरगी हुशार आहे अभ्यास करते पोरगी. माझ्यावर 2 दिवस ढकल, मी 2 दिवस करते. 2 दिवस का ओके, मग पूजा पण 2 दिवस झालं, भागलं 10 दिवस इथंच. आणि मी कुठे मी विसर्जन करतो आरतीला पण सगळ्यांनी यायचं ओके. तर मित्रांनो मस्त मजा येईन आता 10 दिवस गणपती बाप्पाची आरती करायला, गाणे म्हणायला, डीजे बीजे इथं आपल्या घरीच आहे, सगळे पोरं एन्जॉय बिन्जॉय करायला आणि शेवट विसर्जन करायला. म्हणजे खूप हे 10 दिवस एन्जॉय मध्ये घालूया आपण गणपती बाप्पाच्या स्वागतामध्ये. तर चला आता आम्ही जाणार आहे गणपती बाप्पाचे सामान डेकोरेशन सगळ्या गोष्टी आणायला, गणपती बाप्पा आणायला. तर याचा ब्लॉग पूर्णपणे उद्या येईल. तर आजचा इथपर्यंतच. तर पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या, पुढल्या वर्षी लवकर या थांबा, आज अजून यायचेत गणपती बाप्पा. आता आपल्याला काय आणावं लागेल बघा, पहिले इथं मांडायचं. बरं ठीक आहे, आता ते दुसरा ब्लॉग चालू करू आपण ठीक आहे. काय ए तात्या आंघोळ केली का? केलं लावत जावा लागा तुम्ही आंघोळ करून, लोक पारोशी म्हणतात तुम्हाला. ए वर कस विचित्र पिऊ पिऊ ठेवते पोरगे किती हुशार. चला चल शंभू चला काढतो मी गाडी.